मार्गदर्शन कराव उपस्थित कराव श्री वैभव भेड़े सर रुपये उमेश सर हाँ लगे उपस्थित आदरणीय पालक वर्ग स्पर्धा परीक्षे यशवंत पुढ़ हो यशवंत सगळे मित्र वर्ग सगळ्यात प्रथम तर मला या गोष्टीचा खुलासा करायला लागेल की मी उशिरा का आलो कारण आता जर मी बोलता बोलता जर बोलून गेलो की सगळ्यांनी वेळ पाळली पाहिजे तर तो थोडासा गमतीचा विनोदाचा भाग होऊन जाईल तुम्ही त्याला सिरियस घेणार नाही. तर अशी गोष्ट आहे की एक महत्वाची मिटिंग चालू होती आणि त्या काळात गेल्यामुळे मला उशीर झाला. हे अतिशय चपलत कारण असतं कुठल्याही उशीर झाल्याला सांगायचं. तर तेच कारण मी तुम्हाला सांगतो ऍक्च्युली मिटिंग चालू होती आमचे जे बॉस म्हणता येईल असे जे जॉईंट कमिशनर ऍडिशनल कमिशनर सर होते त्यांनी ऍक्च्युली विषय केला होता मिटिंगला आणि मग त्यामुळे मी घाबरत घाबरत लागलो होतो की आल्या आल्या मेस सर काय होते चेअर देतील सगळ्यांसमोर काय कसं काय. तर तसं तर त्यांनी काही केलेलं नाही नंतर वगैरे बघू काय होत. त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी नंदीतचा हा जो कार्यक्रम होता मागच्या वर्षी माझ्याकडनं मिस झाला होता येण्याचं भाग्य लाभलं नव्हतं यावर्षी लाभलं आणि त्याच्यामुळे आम्ही थेट औरंगाबादवरून खास सुट्टी करून आलो ह्या प्रोग्रामसाठी खास कारण की यासाठी नव्हतं की कुठेतरी कंप्लेंट मध्ये आपलं नाव होऊ पर्मनंट आता छापायला सुरुवात होईल आता पाच झाले दोन तीन वर्ष झाले तर यासाठी नाही. तर नंदीत हे माझं स्वतःच एक घरचं मानतो मी याला कारण की 2013 ज्यावेळेला नंदीची सुरुवात झाली त्यावेळेपासून ते आजपर्यंत महेश सरांचा आणि नंदीतचा प्रवास एकदम जवळून बघण्यात आलेला आहे. त्यामुळे एक खास जिव्हाळा होता की मला जिथपर्यंत माहिती आहे म्हणजे मला वाटतं मी 2009 स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती त्यावेळेस असलेल्या इन्स्टिट्यूट म्हणा किंवा आता असलेल्या इन्स्टिट्यूट म्हणा किंवा त्याच्या आधी आपल्याला माहीत असलेले इन्स्टिट्यूट म्हणा या सगळ्यांबाबतची जर का थोडीशी तुलना म्हणायची झाली तर ज्या वेगाने नंदीतची प्रगती झाली चार वर्षात तुम्ही लोक जेवढे मोठ्या प्रमाणात दिसतात ते आतापर्यंत पुण्याच्या किंवा ऍटलीस्ट महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्या दुसऱ्या आणि वेगाने आणि प्रगती आहे म्हणताना फक्त मी असं म्हणता की विद्यार्थी किती यशस्वी केले आहे अकॅडमी की याचे 15 आहे त्याचे 50 आहे त्याचे 200 आहे हा यशस्वीतेचा कारण नाही आहे. तर जे लोक तुम्ही लोक जे बोलून गेले तिथे तो यशस्वीतेचा पायंड आहे आणि त्यासाठी तुमच्या जर काही लोक असतील जे पुढे बोलणार असतील आणि त्यातनं जो एक भावना प्रगट होते आपली अकॅडमी बद्दल किंवा महेश सरांबद्दल किंवा टीम बद्दल ते यश आहे चार वर्षात एवढं यश आहे त्यामध्ये बऱ्याच त्रुटी राहिलेल्या आहेत अजून त्रुटी आहेत थोड्याफार निघतील थोड्याफार हळूहळू आपण काढतो सगळे मिळून परंतु हा प्रवास जो आहे महेश सरांचा जो 2013 पासून कारण की 2013 आम्ही सोबत होतो शरद मी महेश आणि मयू गेलो मागे आयपीएस असल्यामुळे थोडासा हिंसक आहे तुम्ही आल्या प्रत्येक घेतला त्याचा पण त्याला बाकी आहे तर त्याला महत्वाची मिटिंग आहे त्याच्यामुळे तो गेलेला आहे लवकर. तर आम्ही सगळे चौघेचा जो इंटरव्ह्यू होतो 2013 साठी 12 साली सुद्धा इंटरव्ह्यू ला होतो त्यामुळे तेव्हा इंटरव्ह्यूला जाऊन आलो आणि ऍज गुड ऍज आम्ही पास झाल्याच्या ह्याच्यात होतो दगड भाव आणि आमच्यापैकी कोणच पास झालं होतं 2012 इंटरव्ह्यू. तर त्याच्यानंतर मग मुरते आहेत शरदरावांचे मिसेस त्यांनी आम्हाला खास पोस्ट दिली होती की इंटरव्ह्यू रिटर्न म्हणून जसे फॉरन रिटर्न असतात तसे आम्ही इंटरव्ह्यू रिटर्न होतो इंटरव्ह्यू जाऊन आलो पोस्ट वगैरे काही नाही. तर त्याच्यानंतरचा मग 13 इंटरव्ह्यू होता त्यामध्ये आम्ही काही पास झालो त्याच्यानंतर मग महेश सरांचा ह्या आयटला प्रवास सुरू झाला की मग आता याच्यापुढची दिशा कशी असेल तर त्याच्या करण्यासारख्या काही गोष्टी होत्या अजून की सरळ याच्यातून बाजूला जाऊन आपला आपला व्यवसाय बिझनेस किंवा काय जे काय जास्त करू शकले असते पण आम्ही ज्या वेळेला प्रिपरेशन करत होतो की 2010-11 सारख्या गोष्टी त्यावेळेला आपण आमच्या आमच्या डिस्कशन असते त्यावेळेला आपण ते एकमेकाला सांगतो डिस्कशन मध्ये वगैरे त्यावेळेपासून महेशची एक तळमळ होती किंवा अभ्यास असायचा आणि त्यावेळेस विशेष म्हणजे महेश अजून यंग आणि डायनामिक होते त्यावेळेस आमच्यासाठी बरेच जण त्याच्याकडे अट्रॅक्ट होते त्यामुळे त्यांचा वेळ पण भरपूर जायचा सगळ्यांना गायडन्स करण्यामध्ये परंतु ती एक आपल्या कला आपल्याला गाईड असते
पोचू शकतो दुसऱ्यापर्यंत, तर हा मार्ग का घेऊन आहे. आणि त्याच्यामागे दुसरा एक थोडासा उद्देश होता की बऱ्यापैकी आम्ही जे होतो त्यांना ग्रुप असेल, अभ्यासिकेतलं असतील किंवा सगळ्यांचे, ते मोस्टली आपण थोडं आउट ऑफ पुण्यामधून आलेलो असतो, थोडंफार रुरल बॅकग्राऊंड असतं, मिडल क्लास असतो, की नॉर्मल जे ज्या पद्धतीने आपण स्वप्न घेऊन येतो त्या पद्धतीने होते. आणि आम्ही ज्या वेळेला आलो तेव्हा एक दोन तीन क्लासेस होते म्हणा किंवा काय, आपण तिथे जाऊन धडकतो की जसं शरदरावांचा स्ट्रगल याच्यामध्ये उल्लेख मी आहे की ते मुंबईवरून यायचे शनिवार वगैरे विकेंड चलायचा पुण्याला, मुंबईला काही नव्हतं, आणि ते तेवढं त्यांचं जॉब सांभाळून धावपळ करत यायचे. पुण्याच्या रेल्वे स्टेशनला उतरले की त्यांना त्या क्लासमधून फोन यायचं की आजचा क्लास रद्द झाला आहे. आणि असं एवढं संघर्ष त्यांनी केलेला आहे की पुणे मुंबई पुणे ट्रेनने यायचं उन्हाळ्याचा म्हणजे तेव्हा एसी बसत नव्हते ते त्यावेळेला. इथं आलं उतरले उतरले त्यांना फोन यायचा क्लासमधून की आज क्लास कॅन्सल झाला आहे. मग परत फिरे सुरच्या पावली जी ट्रेन असायची बघून जायची आणि मग पुढच्या वेळेला आधीच फोन करायचा आज क्लास आहे का, तर मग ते करायचा आज क्लास आहे, मग ती यायची इथे मग क्लासमध्ये यायची, क्लासमध्ये गेलं त्यांना करायचं की सर आज हजार आहेत तुम्ही आज क्लास होणार नाही. त्याच्यामुळे याचा संघर्ष जास्त आम्ही त्यांना संघर्षात्मक म्हणतो त्या याच्यामध्ये. तर त्या पद्धतीने होत तुम्ही ज्या तिथल्या यशस्वीतांनी जे अनुभव प्रदान केले त्यातून आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट कळली असेल की संघर्ष प्रत्येकाला बांधलेला आहे, म्हणजे त्यातून सुटका नाहीच आहे कोणाची. आणि आता मी तात्पुरत्या काळासाठी आपण पास झालेल्यांना यशस्वी म्हणू, कारण अदरवाईज ऍटलिस्ट आमच्यासाठी डेफिनेशन नाही की तुम्ही पास झाला म्हणजे यशस्वी झाला, त्यांनी पास नाही झाला म्हणजे अजून यशस्वी झाला नाही. ही सध्या तरी स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आमची ते डेफिनेशन नाही, कारण की आपण जेव्हा हा निर्णय घेतो आपण स्पर्धा परीक्षा करायची त्यावेळेला तुम्ही पाठी यशस्वी झालेला आहे की जे बाकीचे जे एक आपला गट आहे त्याच्यापासून वेगळा आपण काहीतरी निर्णय घेतलेला, कारण की लक्षात येईल की जसं इंग्लिश पिक्चर मध्ये दाखवतात ते क्लोन्स वगैरे असतात, त्यांचं स्वतःच एक असं वेगळं जग असतं, त्यांना एकदम सिक्युरिटी ठेवलं जातं, त्यांचं त्यांना खायला देतात काहीतरी मशीन मशीन वगैरे सगळ्या पद्धती त्या टाईपचं जग होऊन जातं आपल्या स्पर्धा परीक्षेचं, एस्पेशली दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट म्हणतात. कारण की कसं असतं की पहिल्या अटेम्प्टला एकदम जोश जोश मध्ये असतात सगळे की कलेक्टरची परीक्षा देणार, मी डेप्युटी कलेक्टर होणार, तहसीलदार वगैरे वगैरे, घरी सांगितलेलं असतं, घरच्यांनी अजून चौघांना सांगितलेलं असतं, सगळ्यांना ते काम माहित असतं की पोरगा वर्गी डॉक्टर इंजिनियर वगैरे वगैरे झाले, पण ते याला कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टर वगैरे होणार आहे. त्यामुळे सगळीकडे आपल्या नावाचा धबधबा झालेला असतो पहिला, जो आपण हा निर्णय घेतो त्यावेळेला कौतुक बरंच झालेलं असतं की आपल्या मध्ये कोणी झालेलं नाही आहे, आपल्या खानदाना लग्न असं नाही झालं, आपल्या गावात कोण झालेलं नाही वगैरे. तेव्हा पहिलं वर्ष आपण हिरो या कॅटेगरीमध्ये असतो त्यावेळेला. आणि मग त्याच्यानंतर इथं आल्या आपल्याला पत्ता नसतो कशा गोष्टीसाठी एमपीएससी काय प्रकार आहे, जुजबी नॉलेज असतं. आणि इथं आल्याला धडकल्यावर पहिल्या वर्षात मग ती यूपीएससी किंवा एमपीएससी आपल्या व्यवस्थित जमिनीवर आणते की बाबा हे असं आहे तसं नाही जसं तुला वाटत होतं. तर मग हे फक्त आपल्याला कळतं हा दुर्दैवी भाग आहे की आपल्या घरच्यांना किंवा बाकीच्यांना कळलं नसतं, त्यामुळे ते एक्सपेक्ट करत असतं तुम्हाला काय तुम्ही 10वी 12वी काहीतरी थोडंफार मेरिटमध्ये पास झालेलं असतं, आणि ते एक्सपेक्ट करत असतं की लगेच ताबडतोब गेल्या गेल्या तुम्ही वचाल आणि ते तुमचा सत्कार करतील वगैरे वगैरे. त्यामुळे दुसऱ्या आणि एस्पेशली अजून तिसऱ्या अटेम्प्टमध्ये जेव्हा तुम्ही काही होत नाही किंवा प्रिलिमिनरी होता परंतु फायनल पोस्टमेंट नाही त्यावेळेला तुम्ही आपसूक गावाकडे जाणं बंद करून टाकता, की जेव्हा असे मोठमोठे लग्नाचे प्रोग्राम्स किंवा काय वगैरे होतात तेव्हा सगळ्यांच्या चर्चे तुम्हीच कारण असतात, म्हणजे सगळे ते नवरात्रामध्ये झाले की तुमच्याकडे पोहोचल्यावर तुम्ही तुझं काय करतो अभ्यास करतो, म्हणजे असा कुठला अभ्यास आहे की गेली की वर्ष पूर्ण झालं नाही. तर हे सगळे प्रिफर करतो कारण हे म्हणजे अनुभवाची बोल आहे की हे न जाणं आपण प्रिफर करून टाकतो दुसऱ्या एक अटेम्प्ट नंतर. त्यामुळे आपलं आपलं जे काय होतं या साईडला पुण्यामध्ये समजून जाणार किंवा अजून कुठले जे भाग असतील आपले आणि मग ते अजून रुटीनची त्याचं सकाळी उठायचं, लायब्ररीत जायचं, परत ते पोहे खायचे, परत जायचं लायब्ररीत, परत मग थोडस झोप येणार, मग त्याला काहीच तरी हलवायची झोप येणार, परत जायचं दुपारचा डबा खायचा, परत झोप येणार, मग ते याला डुळक्या हे देत वाचणार, मग ते झोपून जाणार, कोण घोरणार, सगळ्या आपल्या चालू जातात. साडेचार पाचला सगळे डुळके बाहेर पडणार, चहा प्यायला म्हणून बसतात, कट्टा बनणार, मग तिथं थोडस आपल्याला रिलॅक्स होतून जाते की आपली ती वाफ जी असते झालेली ती वाटते, मग त्यात एकदा अनुभव येऊन जातो गप्पा टप्पा करण्यामध्ये आणि मग परत आपण एकदा मागे लागतो. कारण की कसं असतं मोटिवेशन म्हणा किंवा इन्स्पिरेशन म्हणा हे खूप काळ टिकत नसतं जे बाहेर घेतले, म्हणजे तुम्ही आता सगळे हे लोकांचे भाषण ऐकून केले आहे, सगळ्या लोकांचं कौतुक करावं किंवा बोलायला गेले याची तर प्रत्येकाने एक संघर्ष आहे. आपल्याकडे जवळपास प्रत्येक सॅम्पल प्लेस आहे की म्हणजे विवाहित असो अविवाहित असो पुरुष असो महिला असो नोकरी करणारे नोकरी न करणारे सगळ्या पद्धतीची लोक आपल्याकडे आहेत जे आता पास झाले, त्यामुळे आपण कुठल्या ना कुठल्या तरी एकाला आपण रिलेट करू शकतो की हे माझ्या काही घेतलं माणूस दिसतो, मी पण नोकरी करतो,
स्ट्रैटेजी पॉलिसी आवड़ नहीं कि डिपार्टमेंट आवड़ नहीं कि
त्याची गरज आहे, त्या पोस्टची गरज आहे की त्या पद्धतीने व्हायला नको एक्सपोज. असं जर सर्व्हिसमध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही स्वप्न ठेवून आलात की ते ज्यामध्ये सगळ्या पुस्तकांचे डबल तर असते, लाल जिल्ह्याची गाडी असते, जे जे तुम्ही वाचता, जेव्हा जेव्हा तुम्ही बोर होता तेव्हा तुम्ही पान पडतो त्याकडे बघत बसता 15 मिनिटात. तर त्या गाड्या आहेत समजा आपल्याला, त्या दिव्याच्या गाड्या वगैरे वगैरे आहेत, पण मग तुमचं पेपर मध्ये तरी नाव येणार नाही, काय तुम्ही तिथे जॉईन झाला, अकॅडमी मध्ये जा, पास झाल्या अकॅडमी बघून तुम्ही परत अजून 4 वर्ष वगैरे जा. कारण की नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट ऍक्सेस जे आहे आपली, दॅट इज वन ऑफ द फायनेस्ट अकॅडमी इन द कंट्री आत्ताच्या घडीला. पण ही सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती नाही, कारण आपल्याला काही संबंध नाही या बाबतचा. इथे गेला 16 महिने तुमचे एकदम मजे जातो, तुम्ही बाहेर जाता, मलेशियाला जाता, अख्खं भारत दर्शन सगळं एन्जॉय करता, सगळ्या गोष्टी होतात. देन यू लँड अप इन द फील्ड, मग तुम्हाला पोस्टिंग भेटते, मला औरंगाबाद भेटलं, मी औरंगाबादला गेलो. औरंगाबादला गेल्या गेल्या तिथं पहिला दिवस होता माझा, तो औरंगाबादमध्ये कोणाला माहित नव्हतं की मी एक असिस्टंट कमिशनर म्हणून आलेलो आहे. म्हणजे माझी चुकी होती की सांगितलं नव्हतं, कारण आपल्याला ते माहित नव्हतं असतं प्रकार की आधी फोन करून सांगायचं की मी आला आहो. आणि ते ऑफिस होतं असं मी आपलं इकडे तिकडे बघतो, म्हणलं हे सर्कल थ्री, आमच्याकडे सर्कल असा एक विभाग असतो की माझ्याकडे जी रेंज आहे ती सर्कल थ्री आहे समजा. मग ते लोक बघायला आहे चालेल, कोण आहे तुम्ही? मी पहिला तर प्रश्न माझ्या इन्स्पेक्टर, मी जो मला इन्स्पेक्टर असणार होता तो माझा स्टाफ होता, त्याने पहिले विचारलं तुम्ही कोण आहे, म्हणून माझं नाव सांगितलं. मग त्याला क्लिक झालं की हा नाव कुठं ऐकलेलं रिसेंट मध्ये की असा माणूस आपल्याकडे येणार होता असिस्टंट कमिशनर म्हणून. मग ते म्हणजे सर तुम्ही आले आणि केपी मुघडलं, माझे जून 16 जून बसिंग झाले होते, पावसाचे दिवस होते, माझी केपी मुघडल्या होत्या, तेवढं पाणी साचलेलं होतं त्या केपी मध्ये पूर्ण, म्हणजे असं पाय टाकलं असतं तर घोट्यापर्यंत त्यात हे पडलं, कारण की ती केपी तोपर्यंत बंद होती, मी नक्की फोन मारतो तिथे, त्यामुळे त्यांनी काही बघितले नाही त्या काही करायला येत आले. असा माझा पहिला दिवस होता ऑफिस मधून युपीएससी पास झाल्यावरचा, म्हणजे युपीएससी क्लिअर होऊन तुम्ही इंडियन रेव्ह्यू सर्व्हिस मध्ये गेला वगैरे वगैरे त्या टाईपचा. सो तिथं तुम्ही डिसिलुजन होऊ शकता किंवा काय, ओनली गुड थिंग वॉज विथ मी वॉज की मला काही फरक नव्हता त्या गोष्टीतला किंवा काय. सो आम्ही 10 मिनिटात ते साफसफाई करून टाकली तिथल्या, तिथे तो कोणी बाहेर बसतो त्यांची गप्पा मला आणि तिथनं काम सुरू झालं आणि तिथपासून ते आजपर्यंत आय एम टोटली सॅटिस्फाईड विथ माय वर्क. आणि मी म्हणजे आपलं आपलं सॅटिस्फॅक्शन आपल्या लेवलपर्यंत असतं, एवढं काम केलं म्हणजे मी सॅटिस्फाईड आहे, पण तिथनं पुढं सुरू. सो सांगण्याचा मुद्दा असा होता की फॅक्टर काय आहे परीक्षा देण्याचा किंवा या सर्व्हिसमध्ये येण्याचा. अदरवाईज मग तुम्हाला असं करायला लागलं की फक्त आयएएस भेटणार असेल तरच नाही तर अदरवाईज पुढचा अटेम्प्ट आहे, आयपीएस भेटणार असेल, डीसी भेटणार असेल, तहसीलदार युनिव्हर्सिटी करत असा एक थोडासा फुगा वगैरे जो आहे तो आधी तयार होतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आता आमचे बरेच सारे मित्र आहेत जे तहसीलदार आहेत किंवा नायब तहसीलदार आहेत, की बरेच सारे मी म्हणाल की काही असे आहेत की दे आर रिअली फ्रस्ट्रेटेड आणि ते त्यांचा प्रॉब्लेम नाही, सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. की सिस्टीमच अशी झालेली आहे की तुम्ही काहीतरी आयडियल किंवा स्वप्नावर असे उद्दिष्ट घेऊन जाता आणि मग तिथे गेल्यावर तुम्हाला लक्षात येतं हळूहळू की अरे थोडं गडबड आहे, म्हणजे मी घेऊन आलो होतो की सिस्टीम बदलता आली वगैरे वगैरे, दॅट इज नॉट पॉसिबल. ऍक्च्युली चेंज करू शकतो, इन्क्रिमेंटल चेंज होऊ शकतो, परंतु एकदम सी चेंज होऊन जाईल तो होत नाही. मग त्यावेळेला तुमची तयारी असली पाहिजे, ठीक आहे इन्क्रिमेंटल चेंज होऊ शकतो ना की आय गो फॉर इन्क्रिमेंटल चेंज, मी टप्प्याटप्प्याने चेंज किंवा ऍटलिस्ट माझा एरिया चेंज करू शकतो, जेणेकरून कदाचित ऍटलिस्ट माझ्या माझ्या कुठंतरी जे मला पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो. सो हे जर सुरू झालं तर मग तुम्ही टिकू शकता. अदरवाईज काय होतं, लोक आहे सर्व्हिसेस मध्ये पण मग तणा न्याय वगैरे जर तुम्ही त्यांना समजा एखादा एकदा घेऊन बसा ग्लास आणि टेबल, तर मग ते आपलं सगळं येऊ शकतो बाहेर की बाबा हे काय चाललं आहे मी इकडे. एस्पेशली जे सीओ लोक झालेले आहेत आता किंवा होती झाले आहेत त्यांच्यासाठी आता नगरपंचायती आहे, नवीन झालेल्या नगरपंचायती त्यात सीओ देतात, तर ते आपल्या स्टाफच माहिती की करायचं काय आहे. नगर परिषद झाली आपली, आता पण आपण ग्रामपंचायत होतो, आता नगर परिषद झाली तर नियम आणि तुम्हाला तर माहित असल्याचं काही संबंध नाही, कारण ट्रेनिंग 3 महिन्याचं होतं आता वाढवलं असं तर माहिती नाही, परंतु 3 महिने ट्रेनिंग मध्ये असंच काही कळत नाही का असं. सो तिथं तुमचे ऍक्च्युअली जे इंटरव्ह्यू जे गुण लागतात जे आपण आता सांगतो दरवेळी इंटरव्ह्यू दिला तर ते लागतं, ते ऍक्च्युअल फेटून द्यावे लागतं सगळ्या गोष्टी. मग तिथे जाऊन मग तुम्ही ते हातात घ्या ती ऑथॉरिटी वगैरे या सगळ्या गोष्टी, कारण की ऑथॉरिटी पॉवर मध्ये आज तो फरक आहे की पॉवर म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांना मांडायला लागले काट्या
जणांकडे पण आहे, प्रत्येक जणांकडे पॉवर आहे, पण या फक्त परीक्षा होऊन ऑथॉरिटी देते आणि एव्हरी ऑथॉरिटी कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी, हे त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की एकदा आपण आपल्याला काय करायचं आहे, महेश सरांना त्यावेळेला वाटलं असतं की मी पासच नाही झालो युपीएससी, मी युपीएससीचं स्वप्न ठेवलं होतं आणि काहीतरी भ्रष्टाचार मध्ये होती, कितीकडे गेली असते, काहीतरी छोटी मोठी नोकरी करायला लागली असते वगैरे, तर हे सगळं बघायला भेटलं ना तुम्हालाही नाही आणि आपल्याला. आणि त्यात काही कमी जास्त नाही की बाबा म्हणजे युपीएससी दिली म्हणजे मी खूप छान आहे, पास झालो म्हणून मी खूप छान आहे असं तर प्रकार नाही. कारण की 99% लोक देतच नाही आपल्या एक्झाम, जे ब्रेल जास्तीत काय जे सॉफ्टवेअर करतील, आयआयटी करतील, ते ऑर्डर जे काय करतील ते लोक न करता त्यांच्या त्यांच्या येतात. सो आपण त्याचा आपला एकदम छोटासा आहे असतो की एवढे एवढे लोक देतात युपीएससी, त्यात आपण पास झालो म्हणजे आपण खूप छान आहे. तर हा काही म्हणजे हे नसावा, क्रायटेरिया नसावा या पद्धतीने आपल्या विषय. सो ही गोष्ट बघतो यासाठी सांगायचं की आपला संघर्ष तुम्हाला सगळ्यांचा संघर्ष तुमच्या समोर आलेला आहे. मला फक्त एकच एवढा मुद्दा सांगायचा होता की त्याच्या नंतर खूप असं एक आपल्या समोर असावं आपण कशासाठी करतो आणि एवढं कशासाठी करतो, जर तो मुद्दे तुम्हाला क्लिअर असेल की मला आय एम गोइंग फॉर सर्व्हिस ऑफ नेशन, की मला फक्त सर्व्हिस ऑफ नेशन साठी जायचं आहे आतमध्ये आणि बाकीच्या गोष्टी आल्या तर वेल अँड गुड, मला गाडी बंगला भेटला तर दॅट इज वेल, बोनस आहेत माझे. पण नाही आलं तरी जे मला करायचं ते आता मला ऑथॉरिटी भेटलेली आहे, जेवढी केवढी ऑथॉरिटी जेवण जो अभ्यास, जेवण जो अभ्यास, पोहे चहा, जेवण जो
एवढी प्रश्न तुम्ही डिस्कशन मध्ये राहता त्याच्यामध्ये असं मला केलं तर तुम्ही इमिजिएट रिफ्रेश होत राहा, त्यामुळे मग थोडा इफेक्टिव्हली जास्त अभ्यास होतो. सो प्रत्येकाची जशी ऍप्लिकेशन पद्धत असेल ते जे काही असेल प्रकार तो इफेक्टिव्हली तेवढ्या वेळा पूर्ण जास्त गरजेचा आहे. इतका काळ केला की इतका काळ केला असा नाही, ऍटलीस्ट लास्ट मॅटर काय करते की तुम्ही पाहिजे होता तसा अभ्यास केला का नाही. कारण की कोणाला विचारा पास झाले यांना विचारा किंवा आम्ही कधी पास झालो की तुम्ही कसे पास झाला याचं उत्तर कोणाकडेच नाही की असं काय केलं म्हणजे की तुम्ही पास झाला असं काहीच नसतं. अल्टिमेटली असा अभ्यास करत होतो, परीक्षा देत होतो, मार्क्स होत होतो, परीक्षा देत होतो, थोडंफार चेंज होतो आणि पास झालो चेंज झाला अशी तिचा फोन आहे. चार गोष्टी अशा काही वेगळ्या केल्या तर मग मला तीन वर्ष का सुद्धा नंतर त्या गोष्टी करायच्या. हळूहळू डेव्हलप होत जातात, मला जजमेंट येत जातात गोष्टींचे वगैरे एवढं तिथे फक्त त्याला चिकटून राहत म्हणजे असंच मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे गोष्टी करतो. सो अटेम्प्ट वगैरे मॅटर करत नाही, पहिला अटेम्प्ट दुसरा अटेम्प्ट तिसरा अटेम्प्ट वगैरे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे पास होणे हे पण मॅटर करत नाही. हे अल्टिमेट सत्य ठेवून ठेवतो मी तुम्हाला आधी की बायचान्स समजा बायचान्स असं झालं की आपण नाही झालो पास किंवा एखाद्या मधल्या वर्णाला आपल्याला सोडायला लागले काय घरच्या परिस्थितीमुळे किंवा आपल्याला किंवा काय लग्न झालं तुमची बायको तुम्हाला सपोर्टच करत नाही समजा आणि त्या केसमध्ये वगैरे असं झालंच तर हे ध्येय नाही आहे असं सर्वप्रथम म्हणतो पिक्चर आणि बाकी हे करत असतो. कारण की कुठलं तरी दुसरा पिक्चर आपल्यासाठी लिहिला असेल चांगला की त्याच्यात काही तरी आपल्याला वेगळे वेगळे चांगला असेल. कारण की युपीएससी एमपीएससी करण्याचा निर्णय घेणे एक्सेल इज अ पार्शियल सक्सेस असं मी म्हणतो. कारण की तुम्ही तीन वर्षांनी तुमच्या आधीच्या मित्रांचं तुमचं कंपॅरिझन करा किंवा स्वतःचं कंपॅरिझन करा तीन वर्षाचा समजा तीन वर्ष आपण करतो आता तर पर्सनॅलिटीमध्ये एक सी चेंज झालेला असतो आपला. हे इंटरनॅशनल रिलेशन हे ते ह्या सगळ्या गोष्टी काही संबंध असतो आपला त्याच्या आधी. म्हणजे आता मी डॉक्टर होतो मग काय घेणं होतं की इराक इस्रायल एअरपोर्ट हल्ला केला का इराक इस्रायल आहे कुठे हेच काही करता नव्हतं की कुठे आहेत वगैरे किंवा असं वाटायचं की अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया किती लांब आहे कारण अमेरिकेकडे दिसतं ऑस्ट्रेलिया इकडे दिसतंय ते बोध झाल्या जवळ येतात ती माहितच नव्हते. ओरिएंटेशन किंवा अंडरस्टँडिंग हे प्रकार आपण तेव्हा करत नाही ते जाणीवपूर्वक आपल्या जवळ येत नाही त्या गोष्टी म्हणून त्या सगळ्या प्रकार चाललेला असतो. त्यामुळे हे अल्टिमेटली आपलं यश राहते की आपण जे करतो आहोत तोच आपल्यासाठी. म्हणून आम्ही माझ्या गावकडच्या पोरांना थोडस पुश करत असतो थोडस की करावं बाबा काय हरकत नाही. कारण की कसं असतं मग आपल्या गावाकडे दहावी झालं बारावी झालं की मग तिला डिग्रीला टाकते तेवढ्यासाठीच की पोराला तुम्ही अशिक्षित म्हणून नाही म्हणून मग जे काही अवेलेबल असेल आपल्या गावाजवळ बीएससी असेल किंवा काही जे असेल ते करून बाबा मला पोरा सुशिक्षित झाल्यावर अल्टिमेटली करणार शेतीच. म्हणजे शेती करणं वाईट नाही तर मग तुम्हाला ऑलरेडी करायचं काय ते वर्ष वाया गेलं तीन चार मग काय घरी पोहोचून टाकून दिलं तर चांगला शेतकरी झाला आतापर्यंत असा तो प्रकार आहे. तो बेटर की थोडस पुष्कळ आपल्या पोरांना किंवा आपल्या साईडच्या लोकांना की ठीक आहे बाबा एकाच वर्ष करून बघ की तू स्वतः टेस्ट कर जर त्याचं कॅलिबर असेल किंवा त्याला जर स्पार्क वाटला की हा हे थोडं जमू शकतं म्हणजे अभ्यास केला तर जमू शकते जजमेंट आला स्वतः तर मग होऊ शकते ना आपल्याकडे कोण पण अजून लोक पुढे येतील. ऑलरेडी मॅक्झिमम लोक आहेत की ग्रामीण भागात आलेले त्यांनी पण पुणे मुंबईत पण बाहेरचे लोक येऊन राहतात. कारण कसं असतं बेसिक पुणे मुंबईमध्ये जी लोक आहेत की जे थोडं त्यांची पहिल्या दोन पिढ्याच सुशिक्षित ज्या अर्थाने की ऑलरेडी गेलेली होती ऑलरेडी न्यूज पेपर असतात त्यांच्या दोन पिढ्या त्या लोकांना आपण म्हणून चालू त्या लोकांना ह्याच्यात निर्णय घेणं सोपं आहे त्यांना ऑलरेडी माहीत असतात सगळ्या गोष्टी. आपल्या लोकांना आपण त्यापैकी सांगणे म्हणता येईल असं वास्तवात नगरी काय ज्याने आपण असतो आपण त्यांना पूर्णपणे सांगू शकतो की या गोष्टी करा वगैरे. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुमचं सगळ्यात महत्वाचं तर आता मी रुळाने म्हणतो की या सगळ्या यशस्वीतांचं खूप जास्त कौतुक आपण म्हणजे सगळ्यांतर्फे तरी फॉर्मली तर कौतुक केलंच आहे. म्हणून त्यांचा जो प्रवास होता त्याचं आपण कौतुक करावं एवढं कमीच आहे पण त्यातून आपल्या प्रत्येकाने इन्स्पिरेशन मिळायचं म्हणलं की ते थोडं ठेवून द्या म्हणजे आपल्या सोबत कंटिन्युअस ठेवून द्या. असं नाही की उद्या सकाळी पाच वाजता लागलो अभ्यासाला करणे अकरा जणांचं भाषण ऐकलं तर त्यापैकी तीनला मी रिलेट करून दिलं दॅट इज नॉट द केस. कारण इन्स्पिरेशन आपण नाही आलं पाहिजे जसं म्हणलं की त्या पद्धतीचं व्हा. आणि शेवटी फक्त एवढं लक्षात आलं की बाबा आमचे म्हणले होते एकदा की म्हणजे कसं भाऊ तुम्हाला हे देश बदलायचा किंवा चांगलं करायचं समाज वगैरे ते म्हणले होते की मला अशी युवक आहे की ते भान राखून योजना आखते आणि बेभान होऊन अंमलात आणते. तर बस किंवा नॅनी पॅकेजिंग तुम्हाला योजना आखायला मदत करते की कशा टाईपनी जा हे करू नको हे केलं तर फायदा होईल या पद्धतीने कर हे योजनेचा भाग आहे. पण बेभान होऊन अंमलात आणणं हे एक सोल रिस्पॉन्सिबिलिटी आपण त्यासाठी सोल रिस्पॉन्सिबल आहोत.
की आपल्याशिवाय ह्या विषयात कोणीही करू शकत नाही. आणि जातो आता मी फक्त अशोक गुप्ता म्हणून आहेत गुरु जयंती जी आपली हे आहे संस्था त्याचे ते संस्थापक आहेत त्यांनी चार पाच गोळी मस्त म्हटल्या होत्या ते मला सहज असं वाटतं की नींद से काळा सपना और जिद के साथ ले सकते हो जोखिम तो ये जगह तुम्हारे है. नींद से काळा सपना और जिद के साथ ले सकते हो जोखिम तो ये जगह तुम्हारे है. चल सकते हो अंतर और छाव का इंतजार नहीं है तो ये जगह तुम्हारी है. भूख लगे और याद आए भूखा प्यास लगे तो तालाब सूखा तो ये जगह तुम्हारी है. आंख नहीं पर दृष्टि है आंख नहीं पर दृष्टि है तन का अंग नहीं पर मस्ती है तो ये जगह तुम्हारी है. आग लगाना मकसद नहीं मगर चिंगारी एक मकसद है तो ये जगह तुम्हारी है. एवढंच फक्त लक्षात ठेवा की गांधी अकॅडमी आणि शिंदे सरांची खास आभार कारण की इथं जे आम्ही तीन म्हणजे आम्हाला जे टँक दिला होता प्रमुख पाहुणे म्हणून तर ते तिघही मयूर पाटील गुजरातवरून आलेले आहेत. ते मी औरंगाबादवरून आलो होतो शरद मुंबईवरून आला होता. आमचं वेगवेगळ्या प्लेसेसमध्ये येण्याचं कारण एकच होतं की महेश शिंदे सर कारण की आम्ही सोबत राहिलेलो होतो त्यांना मला माहिती आहे की महेश शिंदे सर काय करतात आणि मग जर त्यांच्याकडनं जर काही व्हिजिबल फॉर्मॅटमध्ये अजून काही काही चांगलं दिसते तर त्याची दहा रिस्पॉन्सिबिलिटी की त्यांना आम्ही सपोर्ट करतो दाखवा की आम्ही अजून पण तुमच्यासोबतच आहोत आणि इथं बोलत राहणारच आहोत. त्यामुळं या सगळ्यामध्ये तुम्ही नंदीतवर जो विश्वास दाखवलाय त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार कारण की मी नंदीतचा असल्यामुळे मी ते आभार प्रदर्शनामध्ये एक दोन पॉईंट घेऊन जातो आधीच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जो टाईम आहे सगळ्या मेसचा वगैरे ते सगळं टाळून वगैरे तुमचे डबे गाळले असतील स्टील युअर हिअर आणि तुम्ही ऐकता आहात थोडेफार. कसं असतं काही काही लोकांमध्ये तो सभेचा सेन्स असतो की कितीही बोल झालं तरी ऍटलीस्ट माणूस समोर उभा आहे तोपर्यंत जाऊ नये एवढी तरी तुम्ही एथिकल गोष्ट दाखवता त्याबद्दल जास्त आवडतो. यशस्वी करणार आणि अदरवाईज सुद्धा यशस्वी करणार खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.